तर मी नेहा, नेहाच रेसिपी इन मराठीमध्ये तुमचं स्वागत करते. मी एक होम बेकरसुद्धा आहे. तर आज आपण गावाकडचा पारंपरिक पदार्थ मकर संक्रांतीला जो बनतो तो बनवणार आहोत, तर म्हणजेच उंडे बनवणार आहोत. तर मी जो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तो तांदूळ म्हणजेच नवीन तांदूळ आहे, जो भिजवून धुवून घेतला जातो, मग तो वाळून आणि किडनीतून चांगल्या प्रकारे दळून आणला जातो. तर तुम्ही साधा तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये मी गरम पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पीठ आपण चांगल्या प्रकारे मळून घेणार. तर जोपर्यंत पीठ चांगलं मळून होते तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील. तर आता पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे. आता उंड्यांसाठी सारण तयार करणार आहोत आपण. तर एक वाटी मी गूळ घेतलेलं आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट मिक्सरमध्ये एकदा मिक्स करून घेणार आणि एका वाटीमध्ये काढणार आणि परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पूड पण ॲड करू शकता. तर आता आपलं उंड्यांसाठी सारण तयार आहे. तर आता आपण उंडे बनवूया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण गोळ्याच्या मस्तपैकी अशा पुऱ्या टाईप हाताच्या साह्याने बनवून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने करायचं आहे. तर अशा आपण पुऱ्या टाईप केल्या की त्यामध्ये आपण सारण भरणार, जसं आपण मोदक तयार करतो त्याप्रमाणे. फक्त हे उंडे गोल आकाराचे आपल्याला बनवायचे. तर आता आपला उंडा रेडी. आता जोपर्यंत उंडे तयार होत आहेत तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर आता आपल्याला हे उंडे उकडून घ्यायचे. तर तुम्ही गॅसवरसुद्धा उकडू शकता, मी चुलीवरती उकडून घेते. तर 15 ते 20 मिनिट आपण चांगल्या प्रकारे उकडून घेणार आहोत उंडे. तर गावाकडे प्रत्येकाच्याच घरी असे बनणारे मकर संक्रांतीला उंडे, त्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मस्तपैकी आपले उंडे रेडी आहेत, मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्समध्ये. हॅपी मकर संक्रांत. थँक्यू फॉर वॉचिंग.